समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बसण्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. राज्याच्या लाडक्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इसदे या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आलं. याप्रसंगी वसंत खेडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर खेडकर, ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ खेडकर, सेवा सोसायटीचे संचालक दत्ता खेडकर, अर्जुन धायतडक, सुनील बेळगे, प्रकाश खेडकर, अंकुश सानप, महेश खेडकर, अंबादास खंडागळे महाराज, शहादेव नागरगोजे, मुकुंद दैफळे, राजेंद्र नन्नवरे, बाळासाहेब खेडकर, भास्कर दराडे, अशोक सांगळे, सुनील खेडकर, संतोष खेडकर, सचिन शिंदे, श्रीकांत खेडकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. अमोल गर्जे यांचं कार्य अतिशय कौतुकास्पद असून भविष्यामध्ये अमोल गर्जे यांच्या मागे सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये एकमुखानं एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचं आवाहन उपस्थित नागरिकांना माजी सरपंच वसंत खेडकर आणि सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय खेडकर यांनी केलं. क्षेत्र शिबिर आणि वयोवृद्ध आबाल या माणसांनी त्याचा फायदा अगदी जरूर घेतला पाहिजे, कारण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही आर्थिक सहकार्य अगर कुठल्याही प्रकारे तक्रीर नाही आहे आणि शालेय कार्यक्रमाचं पुढचं नियोजन केलेलं आहे. प्राथमिक शाळा असेल किंवा माध्यमिक शाळा असेल त्यांना थोडंसं बक्षीस वितरण या नात्याने त्यांनी थोड्याशा काही भेटवस्तू वगैरे आपले या ठिकाणी सादर करणार आहेत आणि देणार आहेत. आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन, कारण पंकजाचा हा एक आठवण म्हणून, त्याच्या स्मृतीला आठवण म्हणून, त्यांच्या कार्याला एक आपली चालना म्हणून आपण या ठिकाणी एक नवीन कार्यक्रम करतो. त्याबद्दल मी अमोल भैया अधिक त्यांच्या असणारे सर्व सहकारी मित्रमंडळ यांची या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं नियोजन या भविष्यामध्ये करण्याची संधी प्राप्त हो अशी मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक कार्यक्रम म्हटलं की प्रत्येक कुठल्या ना कुठल्या बाबतीचा आपणही विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये नव्हतं पूर्ण भारतामध्ये मुंडे साहेबांचं नाव होतं, तसंच ताईचंही पूर्ण महाराष्ट्र भर पूर्ण देशभर ताईचंही नाव आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यालाही कुठंतरी एकत्र येण्याची गरज आहे. अमोल भैयाचे सतत तालुक्यामध्ये काम करत असताना नेहमीप्रमाणे अगदी चांगले प्रयत्न असतात, गरजू लोकांना कायम सहकार्य करायची भूमिका असते आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ते काम करत असतात. मला वाटतं आपणही त्यांच्यावर कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आणि आपणही सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे. पुढच्या भविष्यामध्ये आता आपल्याला त्यांची गरज आहे आणि त्यांनाही आपली गरज आहे. तर यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांनीही आपली भावना व्यक्त केली. ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त एक औचित्य साधून एक काहीतरी समाज हितासाठी वंचित घटकासाठी काहीतरी आपण कार्यक्रम आयोजित केला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण ह्याच गावामध्ये ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आपलं सर्वांचं दैवत आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जी शिकवण होती की एक समाजासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे काय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तळागाळामध्ये जाऊन त्यांच्या आडी अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुमच्यापर्यंत येऊन हे कार्यक्रम आम्ही प्रत्येक गावागावामध्ये आयोजित करतोय. या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत 17,000 रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर झालेले डोळ्यांचे, मोतीबिंदूचे. दुसरी गोष्ट, प्रत्येक गावामध्ये असे अनेक प्रकारचे कार्यक्रम असतील, वृक्ष लागवड असतील, समाज हिताचे जे कार्यक्रम असतील. आज बघतो की आपलं हे जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून जे काही योजना प्रत्येक तळागाळापर्यंत काढल्या जातात पण त्यांच्यापर्यंत पोहोचून
त्यांना त्यांची माहिती सांगून त्यांना त्याचा लाभ देण्याचं काम सुद्धा आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या पाथर्डी आणि शावगा तालुक्यामध्ये काम करण्याचं काम या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने चालू आहे. आत्ताच अर्जुनने सांगितलं, दत्तू भाऊनी पण सांगितलं, कारण की हा कार्यक्रम आदरणीय आपल्या नेत्या पंकजादेव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजित केलेला आहे. आपल्या नेत्या पंकजादेव गोपीनाथ मुंडे खरं तर एक महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेला आहे. भविष्यामध्ये अनेक मोठे पद जे आपण सर्वजण त्यांची मुख्यमंत्री पदावर जाण्याची आपण वाट बघतोय आणि त्या पदावर सुद्धा ते जाणार आहेत. एक सक्षम नेतृत्व, तळागाळातील वंचितांचे काय प्रश्न असतील, महिलांचे असतील, युवक वर्गांचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, अनेक प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. तळागाळामध्ये जाऊन असं नेतृत्व तयार झालंय. आज जर बघितलं संघर्षाच्या माध्यमातून अनेक या छोटे मोठे काम आम्ही प्रत्येक गावात करतोय, ही सुरुवात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य असेल, एखाद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असेल, भगवान बाबाच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असेल, प्रत्येक गावात जाऊन अनेक समाज हिताचे कार्यक्रम आमच्या मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी घेत आहोत. गॅस एजन्सीच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम करून त्या ठिकाणी 250-500 गॅस कनेक्शन वाटण्याचं काम आपण भगवान गॅस एजन्सीच्या माध्यमातून केलं. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी गॅस वाटले असतील तर भगवान गॅस एजन्सीच्या वतीने आपण 20,000 गॅस कनेक्शन प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन त्यांना देण्याचं काम केलेलं आहे. सरकारची योजना अनेक येत असतात पण त्या राबवायच्या कशा पद्धतीने, लोकांपर्यंत कशा गेल्या पाहिजेत हे काम आम्ही या मित्रमंडळाच्या माध्यमातून या पाथर्डी आणि शावगा तालुक्यामध्ये करत आहेत. तर या प्रसंगी डॉक्टर सोनवणे आणि डॉक्टर रवी बुरकुल यांनी नागरिकांची तपासणी केली. अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.